की आताच अशी परिस्थिती झाली की एक सन्माननीय सदस्य मंत्री महोदयांसाठी उत्तर देतात, एवढंच असावं की जे काही लक्षवेधी आपण सकाळी आम्हाला देता त्याच्यावर अभ्यास हा पक्का असावा मंत्र्यांचा. या ठिकाणी फार अभ्यास करून आलेले आहेत आदित्य ठाकरे, मला माहिती आहे. माझी आपल्याकडे एवढीच विनंती राहील की आपण एक रुलिंग द्यावं की प्रत्येक दिवशी हा खातेवाटप बदलू नये, कारण अशी टिंगल होते बाहेर काय होतं की एखाद्या मंत्री, मी आपलं आपलं ऑब्जेक्शन घेत नाहीये, हे प्रश्न ऐन वेळेस आले सगळे. मी जी तयारी केली होती जे आपले 11 विमानतळ आहे, पूर्ण ऐकून घ्या, ओ पूर्ण ऐका आता. पण एखाद्या मंत्र्याला उत्तर देता आलं नाही तर अध्यक्ष महोदय टाइमपास होतो. ऐका हो, ऐका ऐका ऐका, माईच्या पोटी कुणी जन्माला येत नाही हुशार होऊन. आदित्य ठाकरेजी बोला. माझी ताई थांबा, यशोमती ताई, माझी माझी अध्यक्ष मध्ये हरकत एवढीच आहे की आपल्याला सर्वांना माहिती आहे की हाऊस मध्ये हाऊस सुरू व्हायच्या आधी मंत्र्यांचा खातेवाटप थोडा होतो, कारण जे उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील त्यांचा भार कमी करायला. माझी आपल्याकडे एवढीच विनंती राहील की आपण एक रुलिंग द्यावं की प्रत्येक दिवशी हा खातेवाटप बदलू नये, कारण अशी टिंगल होते बाहेर काय होतं की एखाद्या मंत्री, मी आपलं आपलं ऑब्जेक्शन घेत नाहीये, पण एखाद्या मंत्र्याला उत्तर देता आलं नाही तर अध्यक्ष महोदय टाइमपास होतो. आणि काय होतं, आम्ही सगळे आमच्या आमच्या मतदारसंघाला आणि महाराष्ट्राला इथे आवाज देण्याचा प्रयत्न करतो आणि मंत्र्याकडून अपेक्षित जे आहे ते आलं नाही. या संदर्भात आपण सभागृहात नव्हतात काल परवा, पण या संदर्भातलं मी रुलिंग वाचून दाखवलेलं आणि खातेवाटप जसं झालंय त्या संदर्भातली माहिती, म्हणजे खातेवाटप पूर्ण जबाबदारी नाही, अधिवेशनापुरती उत्तर देण्याची जबाबदारी ज्या ज्या प्रभारी मंत्र्यांना दिली गेली आहे त्या संदर्भातली माहिती, संपूर्ण माहिती मी सभागृहासमोर मांडलेली आहे. त्यामुळे मला वाटतं या प्रश्नावर आता अजून चर्चा नको करूया, आपण पुढे जाऊया. माहिती दिली काल मी रायगडमध्ये होतो आपल्याला माहिती आहे, पण एवढंच आहे की आताच अशी परिस्थिती झाली की एक सन्माननीय सदस्य मंत्री महोदयांसाठी उत्तर देतात, एवढंच असावं की जे काही लक्षवेधी आपण सकाळी आम्हाला देता त्याच्यावर अभ्यास हा पक्का असावा मंत्र्यांचा. ठीक आहे, चला. अध्यक्ष महोदय या ठिकाणी फार अभ्यास करून आलेले आहेत आदित्य ठाकरे, मला माहिती आहे. आणि बघा, पहिले उपमुख्यमंत्र्यांनी जे मूळ प्रश्न होता साहेब त्याचे पूर्ण उत्तर दिले. हे सगळे प्रिय प्रश्न हे बाहेरचे आहेत, आपल्याला कल्पना आहे, हे प्रश्न ऐन वेळेस आले सगळे. मी जी तयारी केली होती जे आपले 11 विमानतळ आहे, पूर्ण ऐकून घ्या, ओ पूर्ण ऐका आता. ऐका हो, ऐका ऐका ऐका, माईच्या पोटी कुणी जन्माला येत नाही हुशार होऊन, आलं का लक्षात? तुम्हाला विमानतळाचे प्रश्न माहित असतील, ऐका लक्षामध्ये. बसा बसा बसा, हे चुकीचं आहे. नाही, खाली बसा, खाली बसा, सगळ्यांनी खाली बसा. अरे मी उभा आहे, तुम्ही खाली बसा, जरा तरी डेकोरम ठेवा, तुम्ही सगळे सिनियर मेंबर आहात. असं नाही, मी मी उभा आहे, तुम्ही लोक खाली बसा, बरोबर नाही, हे बरोबर नाही. मी तुम्हाला संधी दिली आहे, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, मी स्वतः उभा आहे, तुम्ही खाली बसा. बघा, सभागृहाचं कामकाज चांगल्या अटमॉस्फिअर मध्ये आपण कंडक्ट करत आहोत, ते कंटिन्यू होऊ दे, आपण याच्या डिस्टर्बन्स आणू नका. मंत्री महोदय आपण स्पेसिफिक उत्तर द्या, आपलं उत्तर समाधानकारक नसेल तर मी इंटरव्यून करीन. ठीक आहे, चला. अध्यक्ष महोदय, मी पहिले सांगितलं का, आदरणीय ज्येष्ठ, मला तपासून बघू दे, तपासून मी निर्णय घेईन. सदस्य आदरणीय माजी मुख्यमंत्र्यांनी प्रश्न विचारला, बाळासाहेबांनी विचारला, माजी मुख्यमंत्र्यांनी विचारला, उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. प्रश्न जर प्रश्नाची व्याप्ती जर पाहिली तर डीसीजीए मध्ये जे विमानतळ बंद पडले त्यांची परवानगी का नाकारली, केंद्राच्या बाबतीतला विषय होता, एमआयडीसीच्या बाबतीमधला विषय होता, एमसीडीएचा बाबतीमधला विषय होता, त्याची सगळी उत्तर देण्यात आली. आता सोलापूरची चिमणी का पडली हा विषय मला त्याच्यातला माहित नाही, जे आहे ते